हेलो स्टूडेंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.5 चा क्वेश्चन नंबर 1 शिकणार आहोत, प्रश्न 8 शिकणार आहोत. तर तो बघा काय आहे. शो दॅट द पॉइंट्स ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ए बी सी हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता बघा आपलं आपण इथे काय करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहिलं ट्रायंगल ए बी सी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण इक्विलॅटरलचा अर्थ काय होतो की त्याच्या तिन्ही साइड सेम आहेत, त्याच्या तिन्ही भुजा समान आहेत. ओके, म्हणून आपण याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतोय, समभुज त्रिकोण म्हणतोय. मग जेव्हा तो समभुज आहे, जेव्हा तो इक्विलॅटरल आहे, तेव्हा आपल्याला काय मिळणार, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी, म्हणजे तिन्ही बाजू सेम झाले. क्लिअर स्टुडंट्स. नंतर बघा ए बी आणि सी दिलेले आहेत. ए आहे 1 2 1 2 x1 y1, बी आहे 1 6 1 6 x2 y2, सी आहे 1 + √3, 1 + 2√3 आणि 4 x3 y3 हे आपल्याला आहेत. आता पहिल्यांदा आपण ए बी काढणार x2 - x1² + y2 - y1² हे तुम्हाला माहितीच आहे, हे आपण काल शिकलेलो. हा आहे अंतराचं सूत्र, इट इज डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचं सूत्र वापरून आपण बघा करतोय. आता इथे x2 आहे 1 x1 आहे 1, म्हणून 1 - 1 0 चा स्क्वेअर 0, 6 - 2 4 चा स्क्वेअर 16. ओके, म्हणजे इथे ए बी आला √16, म्हणजे ए बी इज इक्वल टू 4, हे आलं तुमचं पहिलं. क्लिअर स्टुडंट्स. त्याच्यानंतर बघा बी सी. बी सी काय आहे, x3 - x2 y3 - y2. आता x3 आहे 1 + √3, 1 + 2√3 -1 आणि इथे 4 - 6 4 - 6. आता इथे बघा +1 - 1 + 1 हे जाणार 0 येणार, म्हणून इथे आपल्याला मिळेल 2√3, 2√3 चा वर्ग. आणि इथे -2 येणार, इथे येणार 2 चा वर्ग 4, √3 चा 3, म्हणजे 4 3 12, 2 चा स्क्वेअर 4 4, 12 + 4 16. फायनल आलं आन्सर बी सी चं 4 युनिट्स. नंतर स्टुडंट्स एसी येईल. एसी मध्ये x3 - x1 चा स्क्वेअर y3 - y1 चा स्क्वेअर, परत x3 आहे 1 + √3 - 1 चा स्क्वेअर 4 - 2 चा स्क्वेअर, परत +1 - 1 गेले स्टुडंट्स. इथे जसं तुम्हाला मिळाले सेम बघा, इथे मिळते 2√3 आणि 2 4 3 12 आणि हे 16, म्हणजे एसी सुद्धा आला 4. मग 1 2 आणि 3 वरून तुम्ही काय म्हणणार, पॉइंट ए बी सी, बिंदू ए बी सी आर द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आय रिपीट, पॉइंट ए बी सी आर द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. बिंदू ए बी सी हे समभुज त्रिकोणाचे बिंदू आहे, शिरोबिंदू आहे. ओके, इथे नीट लक्ष द्या, 2√3 आहे, तिथे +1 आणि -1 आहे स्टुडंट्स, म्हणून तो 2√3 होत आहे. क्लिअर स्टुडंट्स. आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 8 संपलेला आहे. हॅलो स्टुडंट्स, आता आपण क्वेश्चन नंबर 4 शिकणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय आहे. तर इथे आपल्याला दिलेलं आहे पी क्यू आणि आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पहा. व्हेरीफाय दॅट पॉइंट पी क्यू अँड आर आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता इथे आपल्याला फाइंड करायचंय की आहेत की नाहीत, आपल्याला हे पडताळून पाहायचंय. आता नीट बघा, इथे आपल्याला पी क्यू आर आहे. पी झाला तुमचा x1 y1, क्यू झाला x2 y2, आर झाला x3 y3. मगाशी आपण केलं तसंच आहे, हे डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. पी क्यू स्क्वेअर, पी क्यू बरोबर वर्गमात x2 - x1² + y2 - y1² परत पी क्यू बरोबर 2 - -2 2 - 2. आता इथे जरा नीट बघा स्टुडंट, आपण इथे पी क्यू स्क्वेअर काढला आणि तसंच दोन्ही साईडला आपण स्क्वेअर केला, दोन्ही बाजूला आपण वर्ग काढला. पी क्यू स्क्वेअर काढल्यानंतर इथे वर्गाला वर्गमूळ केलं, मग इथे काय झालं, 2 + 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर, तो झाला 16, हा झाला पी क्यू स्क्वेअर. क्लिअर, ह्याला आपण एक नंबर म्हटलं. दुसरं येणार क्यू आर. क्यू आर काय आहे, x3 - x2 y3 - y2. आता क्यू आर परत झाला 2 - 2 7 - 2, परत इथे दोन्ही साईडला आपण स्क्वेअर केली. बघा स्टुडंट, क्यू आर चा स्क्वेअर बरोबर √0 चा स्क्वेअर + 5 चा स्क्वेअर चा स्क्वेअर, म्हणून परत स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेलं, वर्गाला वर्गमूळ गेलं, म्हणून आपल्याला क्यू आर स्क्वेअर मिळाला 25. ओके, नंतर पी आर. पी आर सुद्धा आपण सेम पद्धतीने काढलंय. पी आर स्क्वेअर काढला 2 - -2 चा स्क्वेअर 7 - 2 चा स्क्वेअर, परत इथे स्टुडंट स्क्वेअरला स्क्वेअर रूट जातोय, मग आपल्याला इथे पी आर मिळाला. पी आर स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर + 25, म्हणून पी आर स्क्वेअर मिळाला आपल्याला 41. आता हे जर आपण बघितलं तर आता आपण इथे पायथागोरस वापरणार आहोत. पायथागोरस मध्ये पी आर हा सगळ्यात मोठा आहे बघा,
म्हणून मी काय केलं, पी आर स्क्वेअर बरोबर पी क्यू स्क्वेअर अधिक क्यू आर स्क्वेअर, पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग, मग पी आर आला 41, पी क्यू आला 16, क्यू आर आला 25. म्हणून परत 16 अधिक 25 41 झाले, दोन्ही 41 ले, देअरफोर पॉइंट ए बी अँड सी आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून बिंदू ए बी आणि सी हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपण इथे सिद्ध केलं. आता नीट लक्षात द्या स्टुडंट, आठवं सम जे आपण केलेलं सम नंबर 8 त्याच्यामध्ये आपण इथे कुठेही स्क्वेअर केला नव्हता, दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला आपण वर्ग केले नव्हते, पण इथे आपण वर्ग का करतोय, इथे आपण स्क्वेअर का करतोय, कारण आपल्याला ते काटकोन त्रिकोणाचे आहेत की नाहीत, आर दे द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल आहेत की नाही हे आपल्याला शोधायचे, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणून आपण दोन्ही बाजूला वर्ग केला, आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. आय होप तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 8 समजला असेल. पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत. टिल देन थँक्यू व्हेरी मच.